इंग्रजी या विषय आपका स्टडीमधील सेन्स याबाबत मार्गदर्शन करणार आहेत, तर मॅडमला विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. मॅडम प्लीज. थँक यू मॅडम. एक मिनिट, स्क्रीन शेअर करते मी. नाही येते का सर? दिसते का स्क्रीन? दिसत आहे का सर? दिसते हो मॅडम. दिसते मॅडम, दिसते. का पण मला नाही दिसत आहे ना इथे. तुम्हाला तुम्हाला जी पीपीटी वगैरे ओपन करायची, ती पीपीटी ओपन करा आता डायरेक्ट, ते मिनिमाइज करा. ठीक आहे, आता एक मिनिट मी ना डायरेक्ट काय करते, स्लाइड शोज ने दाखवते मग. ठीक आहे, चालेल ना, काय प्रॉब्लेम. मीट मिनिमाइज करा आणि डायरेक्ट स्लाइड शो ओपन करा. दिसते ना आता? दिसतय दिसतय. हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाही नाही दिसतय, पण तुमचं पीपीटी नाही दिसत या मॅडम, तुमची गुगल मीटची स्क्रीन. मी तर शेअर केलेली आहे. आपण गुगल मीट फक्त दिसतय, तुमची ह्याची स्क्रीन नाही दिसते, पीपीटीची स्क्रीन नाही दिसते. ती मिनिमाइज करा ना तुम्ही. एक मिनिट मी एंड करते. हा बघा आता, आता सर दिसते आता? नाही दिसत अजून. एक मिनिट, हे कट करू का सगळं पुन्हा लावू का? हो चालेल चालेल. शेअरिंग थांबव, वाटलं स्टॉप शेअर करा. हा स्टॉप, प्रेझेंटेशन थांबव. हा ठीक आहे. हा करा आता परत. प्रेझेंट करा आता मॅडम तुम्ही. हो आता मी तेच करते. हा झालं, प्रेझेंट झालं. हा आता स्क्रीन छोटी दिसते का तुम्हाला? तुमची फक्त गुगल मीटची स्क्रीन दिसतेय मला. हो का, आता मी तर लावली आहे, काय अडचण नाही येते मला. मी तर माझा प्रोजेक्ट जो आहे ना तो ओपन केलाय ना. मी आता फाईल जी आहे ना माझी मी ओपन केली. मा काय अडचण आली नेमकी? तुमचं जे क्रोम ब्राउझर आहे ना ते मिनिमाइज करा बरं. ओपन केलंय मी ते क्रोम मधूनच घेतलं मी आता, कारण इथं दिसतंय मला यू आर प्रेझेंटिंग असं. हा ना यू आर प्रेझेंटिंग तुम्हाला दिसते, पण आमच्याकडे आहे ना मॅडम. तुम्हाला दिसतंय का उलट मॅडम? ते फक्त तुमची एक गुगल मिनिट स्क्रीन दिसते. स्लाइड स्लाइड शो करते आणि हा आता येते मला दिसते. नाही मॅडम सॉरी, तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर दिसत आहे, पण जे प्रेझेंट होत आहे ना तुमची फक्त गुगल मीट ची स्क्रीन प्रेझेंट होती. हा हा काय करायचं आता? असं तर नाही व्हायला पाहिजे, मागच्या वेळेस तुमचं डायरेक्ट झालं होतं ओपन. हो हो मी त्याच पद्धतीने केलं ना आता, पण काय अडचण आली मग काय माहित. तुम्हाला तुमची गुगल मीटची स्क्रीन ओपन करा बरं ब्राउझर मध्ये जाऊन. ओके हा आता तुमच्या स्क्रीन वर गुगल मीटची आहे ना? हो स्क्रीन दिसते मला. एक मिनिट, तुमचा माउस पण दिसतोय त्या स्क्रीन वरचा मला. आता इथन
मिनिमाइज करा बरं, गुगल मीट मिनिमाइज करा. इथून का? हा वरतून नाही होते ना, वरतून वरतून गुगल. हा सगळ्यात वरती ब्राउझर मधून. हा आता आता दिसते. हा आता आता व्हाइट स्क्रीन दिसतीये. हा आता मी एक मिनिट स्लाइड सुरू करते, आता बघू. आता येत आहे का? बघा बघा. नाही सॉरी, नाही आता व्हाइट स्क्रीन ते मॅक्झिमाइज करा आता तुमची गुगल मीट ची स्क्रीन. नाही होते ना मॅक्झिम. ओपन करा ना त्याला, क्लिक करा, डबल क्लिक, एक सिंगल क्लिक करा फक्त. कशावर? खाली ह्याच्यावरती टास्क बार वरती खालच्या. पण नाही होते ना ते. बर एक मिनिट, विंडोच बटन दाबा. हा काय केलं मी ते? विंडोजचं बटन दाबा ना, विंडोजचं बटन दाबा. मी हे जी नाही माझी ही, मी कट करते हा प्रोजेक्ट माझा आणि इथून गेले. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. आता तुम्हाला काय दिसतं इथे? व्हाइट स्क्रीन दिसते. म्हणजे माझे हे नाही डॉक्युमेंट, म्हणजे मी आता याच्यात गेलेली आहे डॉक्युमेंट्स मध्ये माय पीसी मध्ये, ते पण नाही दिसत तुम्हाला? नाही नाही दिसत. नाही म्हणजे मग काहीतरी अडचण आली मला. काय अडचण आली? मी तुम्हाला पाठवू का ही पीटी? हा टाक, आपल्या ग्रुप वरती टाकून प्रेझेंट करतो. आता बघा, आता दिसते का? आता आता मी मधून गेली. कशात ना? न्यू मधूनच गेली मी. आता डॉक्युमेंट्स मध्ये गेली मी, ती कट केली माझी अगोदरचं प्रेझेंटेशन. नाही नाही न्यू मधून वगैरे, ते तुमचं हे प्रेझेंट स्क्रीन, ठराविक स्क्रीन प्रेझेंट होऊ राहिली, ती बदलणारी स्क्रीन नाही प्रेझेंट होते. हो का? प्रेझेंटेशन एक बंद करा बरं, तुम्ही शेअरिंग बंद करा. शेअरिंग बंद करू का? केलंय मी ऑलरेडी, बंद करून टाकलं मी ते. नाही शेअरिंग चालू आहे तुमचं मॅडम. शेअरिंग चालू आहे, डबल झालंय काय मग ते? तुमची गुगल मीट ओपन करा ना, गुगल मीट ब्राउझर ओपन करा ना तुमचा. ब्राउझर मधूनच घेतलं मी ते. तुमचं आपण मिनिमाइज केली ना तर ती तशीच राहिलेली, मिनिमाइज आहे तुमची ती. हो का? हो. आता हा झालं झालं झालं, बंद झालं. आता झालं बंद झालं का? बघा बरं, आता परत प्रेझेंट करा. आता येत आहे ना प्रेझेंटेशन? नाही अजून नाही आले. आता आता हा बघा, आता आले. नाही आलं. तुम्ही प्रेझेंटच नाही करत आहे. थांबा एकच मिनिट, मी परत लावते. आता विंडो मधून जाते मी, बघा. प्रेझेंट नाव म्हणा ना मॅडम, प्रेझेंट नाव म्हणा गुगल मीट मध्ये. म्हटले ना मी आता. हा म्हटले, आलं आता. हा आली आता. हा ठीक आहे. हा आता मी माझी गुगल मीट ची लिंक आहे. गुगल मीट आलं. हा नाही येते. नाही येते. एक मिनिट मी तुम्हाला पाठवते, मला तुम्ही पाठवा. एकच मिनिट पाठवा. खूप वेळ जातोय ना. आपल्या ग्रुप वरती टाकता का पीपीटी तुम्ही? मी कुलट मॅडमला टाकते. बर बर, मॅडम मला टाका मग. हा पाठवा मॅडम, पाठवते मी सर. एकच मिनिट, मला ती ना मी ती व्हॉट्सअपला टाकलीच नव्हती, आता टाकून देते लगेच. तुम्ही मग ती शेअर करा वाटल्यास. काय अडचण नाही, आता ते मला खूप अडचणी येतील मग, ते कधी मी सांगणार नाही का. एक मिनिट. एक मिनिट, मी पाठवते लगेच. हे कशामुळे प्रॉब्लेम आला सर? हा मला काही कळलं नाही. मला पण नाही कळत, तुमच्या ब्राउझरला काहीतरी अडचण आहे.
हाव का? कारण मी तर आता कालपट्टी माझं इकडे होत ना, मी तिथून शेअरिंग केली आणि सादरीकरण पण केलं मी डायटला ना, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आली. आता तुमच्या अगोदरचे तास किती छान झाले नाही तर. हा मी तेच म्हणते ना. हा मॅडम तुम्हाला टाकली मी. आली का मॅडम तुम्हाला? बघा बरं आली मॅडम, पाठवतो मी सरांना लगेच. हो सर, पाठवली ना तुम्हाला? हो आली आली, डाउनलोड होतीये. सर तिला मी ॲनिमेशन दिलेले आहे, तुम्हाला आता स्क्रोल करावं लागेल जाईल ती. हो ना, पण ती डाउनलोड होईल ना माझ्याकडे. नाही का? मी परत ट्राय करू का, इथून परत ओपन करू का ती? करा ना, करा करा करा, तुम्ही ओपन करून बघा काय होते. एकच मिनिट. हा आली का आता मॅडम? आली आहे, दिसतीये माझी. आली आली आली, दिसली. हा मला काही आलंच ना. हा बरं ठीक आहे, आता दिसते ना. ओके आता दिसते. हो दिसली मॅडम. थँक्यू थँक्यू. काहीतरी अडचण आली नेटचा. हा नेटचा इश्यू मे बी इट्स. हा ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ स्वाती किशोर आहिरे, उपशिक्षिका अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ सरक समाजाचे श्री नृसिंह विद्यालयाचा आज तालुका नगर या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अध्यापन करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला टॉपिक आहे हा सब्जेक्ट इंग्लिश आहे, थर्ड लँग्वेज. आणि याच्यासाठी क्वेश्चन किती असतात? 25 मार्क्स 15. आणि आपण आज काय घेणार आहोत? युनिट 3 लँग्वेज स्टडी, यामधला सब युनिट 15 टेन्सेस. आणि याला वेटेज किती आहे माहित आहे का? तर 24% वेटेज आहे. तर आता आपल्याला टेन्स काळ पाहायचा आहे. व्हॉट इज मीन बाय टेन्स? अ टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब दॅट अलोज यू टू एक्सप्रेस टाइम. द टेन्स ऑफ द वर्ब टेल्स अस व्हेन अन इव्हेंट ऑर समथिंग एक्झिस्टेड ऑर व्हेन अ पर्सन डीड समथिंग. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, काळ हा क्रियापदाचा एक प्रकार आहे जो आपल्याला वेळ व्यक्त करण्यास अनुमती देतो. त्याद्वारे आपण वेळ व्यक्त करतो. क्रियापदाचा हा जो काळ आहे ना, आपल्याला सांगते की एखादी घटना किंवा काहीतरी अस्तित्वात असताना किंवा एखाद्या व्यक्तीने काहीतरी केले आहे असं आपल्याला ते सांगत असत. ठीक आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी 3 टेन्सेस पाहणार आहोत. मुख्य काळाचे प्रकार जे आहेत ते 3 आहेत. त्यातला पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. आता आपण डिटेल पाहू. आता प्रेझेंट टेन्स याचे 4 प्रकार पडतात. ते कोणते आहेत बघा? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड 4th इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय? चालू पूर्ण वर्तमान काळ. आपण याचा आणखीन डिटेल पाहणार आहोत बघा. त्यानंतर आता पुढचा टेन्स आहे जो पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे पण 4 प्रकार पडतात, म्हणजे त्याचे उपप्रकार आहेत. कारण मुख्य 3 टेन्स आहेत आणि त्याचे उपप्रकार 4 आहेत. तर पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा काय येणार? भूतकाळ. दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे कोणता येणार? पूर्ण चालू भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय? पूर्ण भूतकाळ.
आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. असेच फ्युचर टेन्सचे पण चार प्रकार पडतात. आता हे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, तर त्याचे चार प्रकार कोणते आहेत बघा. उपप्रकार सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ, आणि चौथा जो आहे फोर्थ इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. तर आता आपण याचं डिटेलमध्ये सूत्र वगैरे बघणार आहोत. तर सुरुवातीला पहिला जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, तर याचं सूत्र हे तुम्ही लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि आता तुम्ही लेक्चरला बसले आहात तर तुमच्या समोर वही आणि पेन घेऊन बसा, कारण टीचिंग करत असताना किंवा लेक्चर ऐकत असताना जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. जर वही पेन नसेल घेतला तर पटकन घ्या. आणि ह्या ठिकाणी हे सूत्र दिसत आहे, हे सूत्र काय करा तुम्ही हे एका पेजवर स्वतंत्रपणे लिहून काढा आणि ते तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी ते चिकटून ठेवा आणि जाता येता आपण वाचायचं. म्हणजे आपले हे 12 काळातले हे जे टेन्स आहेत हे पूर्ण होतात, त्यांचं सूत्र त्यांची उदाहरणं जर आपल्याला माहीत पडली तर आपल्याला रायटिंग स्किल्स खूप सोपं जातं. आलं लक्षामध्ये? आता बघा ह्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स, मग याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब, व्हर्ब मध्ये व्ही वन घ्यायचा आणि क्रियापदाला कधी कधी यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. कधी? तर ज्यावेळेस करता हा फर्स्ट पुरुषी एकवचनी असेल म्हणजे ही सी इट असेल, तर वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस प्रत्यय किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता ह्या ठिकाणी बघा करता ह्या ठिकाणी सी आहे म्हणून सी रीड्स बुक इन हर क्लासरूम, मग ह्या ठिकाणी रीड्सला यस प्रत्यय लावलेला आहे. आपण जर समजा मी म्हणणार आय रीड अ बुक, आहे की नाही, मग ह्या ठिकाणी मी काय केलं आय रीड, मी फक्त रीड घेतलं का, तर करता हा फर्स्ट पुरुषी एकवचनी नाही, तो आय असल्यामुळे. जर करता ही सीट असेल किंवा राम श्याम गीता वगैरे असेल तर आपण क्रियापदाला यस लावायचं आहे कधी, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याचा दुसरा टेन्स आहे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस इज एम आर, ही टू बी ची रूप आहे, प्लस व्हर्ब प्लस आय एन जी, हे सूत्र लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल बघा सब्जेक्ट आय, यातलं आपण एम हे टू बी चं रूप घेतलं आणि व्हर्ब काय घेतलं स्टडी, त्याला आय एन जी लावलं, काय येईल आय एम स्टडी इन अ हायस्कूल. म्हणजे हा कोणता झाला प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजेच काय चालू वर्तमान काळ. आता तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, मग यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस व्हर्ब, पण व्हर्बचं व्ही थ्री घ्यायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. मग ह्या ठिकाणी बघा ही हॅज मेड, हे मेड हे क्रियापदाचं तिसरा फॉर्म आहे, व्हर्ब थर्ड किंवा क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि ह्या ठिकाणी आपण हॅज वापरलं, तर हॅव किंवा हॅज हे आपण कर्त्यानुसार वापरायचं आहे. ही हॅज मेड धीस कलरफुल चार्ट, या अर्थाने म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ झाला. आता चौथा जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर याचं सूत्र बघा लक्षात घ्या सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब प्लस आय एन जी. म्हणजे काय केलं बघा इथे परफेक्ट आणि कंटिन्युअस या दोघांचं कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी आलेलं आहे. बघा आता आपण पाहिलं प्रेझेंट कंटिन्युअस, कंटिन्युअसचं सूत्र काय आहे टू बीचं रूप प्लस वर प्लस आय एन जी, मग ह्या ठिकाणी बघा बीन प्लस वर प्लस आय एन जी आलं कंटिन्युअसला. आणि परफेक्ट आहे, परफेक्टला आपण काय घेतलं ह्या ठिकाणी बघा हॅव किंवा हॅज, मग ह्या ठिकाणी परफेक्टचं हे रूप काय आहे हॅव आणि हॅज, म्हणून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून बघा काय येणार सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर प्लस आय एन जी. म्हणजेच काय बघा एक्झाम्पल कसं घेणार सी हॅज बीन वर्किंग सिन्स, सी हॅज बीन वर्किंग देअर सिन्स 2010, म्हणजे ती त्या ठिकाणी 2010 पासून काम करत आहे, म्हणजे करत आहे कंटिन्युअस परफेक्ट टेन्स झाला, आहे की नाही. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पास्ट टेन्स पाहू, पास्ट टेन्सचे हे चार प्रकार. आता पहिला आहे त्यातला सिंपल पास्ट टेन्स, याचं सूत्र बघा.
सिंपल प्रेझेंट टेन्स जे सूत्र आहे तेच आहे, फक्त ह्या ठिकाणी पास्ट फॉर्म हा आपण वापरलेला आहे. बघा सब्जेक्ट प्लस व्हर्ब, आता इथं व्हर्बला व्ही टू वापरलेला आहे, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच क्रियापदाचं भूतकाळी रूप. आपण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं रूट व्हर्ब किंवा व्ही वन वापरलेलं आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप किंवा रूट व्हर्ब. और इररेग्युलर व्हर्ब आपण कधी कधी जोडलेला असतो. बघा ही कम्प्लिटेड द असाइनमेंट, ह्या ठिकाणी कम्प्लिटेड हे कम्प्लीटचं व्ही टू आहे म्हणजे क्रियापदाचं पास्ट फॉर्म आहे किंवा क्रियापदाचं दुसरं रूप आहे या अर्थाने. दुसरा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, तर याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस वर्ब प्लस आय एन जी. कंटिन्युअसचं सूत्रच लक्षात ठेवायचं, कंटिन्युअस जर म्हटला तर टू बीचं रूप आणि वर्ब प्लस आय एन जी हे समीकरण लक्षात ठेवायचं. आणि परफेक्ट जर म्हटलं तिन्ही टेन्ससाठी हॅव हॅज हॅड हे लक्षात ठेवायचं. आणि कंटिन्युअस साठी टू बीची रूप एम इज आर वॉज व्हेअर वर्ब प्लस आय एन जी. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअसचं काय घेतलं आपण, सब्जेक्ट प्लस वॉज व्हेअर ही टू बीची रूप भूतकाळी आहेत म्हणून मी ती घेतली. आपण वर्तमान काळाला काय घेतली होती, एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी. बघा ही वॉज रीडिंग द बुक्स, आपण ह्या ठिकाणी व्हेअरही वापरू शकतो. कधी, स्टुडंट्स व्हेअर रीडिंग बुक्स या अर्थाने, म्हणजे ह्या ठिकाणी आपण व्हेअर घेतलं. करता जर बदलला तर ही टू बीची रूप सुद्धा बदलतात या अर्थाने. आता तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. परफेक्ट साठी बघा इथे हॅड आलेला आहे, म्हणजे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्हर्ब थ्री, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि हॅड हे रूप घ्यायचं आहे. बघा आय हॅड फिनिश माय होमवर्क, म्हणजे ह्या ठिकाणी करता आय हा वापरलेला आहे, हॅड हे ह्या ठिकाणी पास्ट फॉर्म वापरलेला आहे आणि फिनिश हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. फिनिश याचं फिनिश्ड, हा माय होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे म्हणजेच आय हॅड फिनिश माय होमवर्क, पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे याच्यामध्ये परफेक्टचा पण ह्या ठिकाणी समावेश आहे, म्हणजे हॅड वापरलेला आहे आणि कंटिन्युअस टेन्स मधून बीन आणि वर्ब प्लस आय एन जी ही योजना आहे म्हणून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन हे आहे. बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी, म्हणजेच बघा आय हॅड बीन प्लेइंग फुटबॉल सिन्स मॉर्निंग, म्हणजे मी सकाळपासून फुटबॉल खेळत होतो, है की नाही, म्हणजे या अर्थाने ह्या ठिकाणी ही क्रिया चालू आहे आणि तो पास मध्ये सकाळपासून खेळत होतो, अजूनपर्यंत तो खेळतच आहे या अर्थाने. आता आपण पुढचा टेन्स पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. याचे पण आपण आता चार प्रकार पाहणार आहोत फ्युचर टेन्सचे. तर त्यातला पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स, तर याचं सूत्र आहे बघा सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल प्लस व्हर्ब वी वन, या ठिकाणी रूट व्हर्ब घ्यायचं किंवा क्रियापदाचं पहिलं रूप. बघा आता सब्जेक्ट आय, आपण ह्या ठिकाणी आयला विल वापरत नाही तर शाल हे टू बीचं रूप वापरत. बघा आय शाल गो टू पार्क फॉर अ वॉक, ह्या ठिकाणी क्रियापदाचं वी वन घेतलंय, गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे या अर्थाने. म्हणजे आय शाल गो टू पार्क फॉर अ वॉक, म्हणजे मी पार्क मध्ये चालायला जाणार, म्हणजे मी चालत जाणार पार्क मध्ये या अर्थाने, मी जाणार या अर्थाने, म्हणजे तो भविष्यकाळ सुचवतो. दुसरा टेन्स आहे बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, हा बघा चालू भविष्यकाळ. त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल बी, म्हणजे विल बी किंवा शाल बी, म्हणजे ह्या ठिकाणी फ्युचरचं विल आणि शाल आपण वापरलं आणि कंटिन्युअसचं काय येणार, बी प्लस वर्ब प्लस आय एन जी. म्हणजेच बघा ही विल बी प्लेइंग फुटबॉल, सी विल बी प्लेइंग फुटबॉल, है की नाही या अर्थाने. नंतरचा आहे बघा फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ, तर याचं सूत्र आहे बघा सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब प्लस व्ही थ्री. सूत्र लिहून ठेवा, तुमच्या समोर वही आहे पेन आहे, पटापट सूत्र लिहून ठेवायचं कारण तुम्हाला हे खूप उपयोगाचं आहे. मग याचं उदाहरण बघा ही विल हॅव प्लेड फुटबॉल या अर्थाने. आता पुढचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस
टेन्स तर ह्या ठिकाणी याचं सूत्र आहे बघा, सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी. आता याचं उदाहरण बघा, ही विल हॅव बीन वॉचिंग द टीव्ही फॉर 50 मिनिट्स. म्हणजे ह्या ठिकाणी सब्जेक्ट ही घेतला आणि याचं सूत्र आहे विल हॅव बीन, मग इथं विल हॅव बीन घेतलं आणि वर्ब प्लस आय एन जी वॉचिंग वॉच आणि त्याला आय एन जी जोडलं आणि द टीव्ही फॉर 50 मिनिट्स हे ऑब्जेक्ट आहे या अर्थाने. तर आता आपण याच्यावरचे प्रश्न पाहू, परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात. तर 2017 हा प्रश्न विचारला गेलेला आहे, काळजीपूर्वक प्रश्न वाचायचं. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक सोडवताना आपण कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून काय करायचं, अगोदर हे प्रश्न व्यवस्थित वाचायचे. आता काय म्हटलंय त्यांनी बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. मग ह्या ठिकाणी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता प्रश्न काय आहे बघा, एन्शंट इंडियन डॅश डॅश द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग अँड नेव्हिगेशन व्हेरी वेल. तर बघा, प्राचीन भारतीयांना शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणीचं आणि नौका नयनाचं यांचं खूप नॉलेज होतं, म्हणजे नॉलेज होतं त्यांना. मग हा कोणता टेन्स झाला? आता पर्याय दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे नोज, व्हेरी वेल. म्हणजे प्राचीन भारतीयांना कशाचं मॅडम लेफ्ट झाल्या वाटत, मॅडम त्यांना फोन करून सांगता का?
हा बाळा आता मी तुम्हाला प्रेझेंट करून दाखवतोय, मी प्रेझेंट करतो, स्वाती मॅडम आल्यानंतर त्या त्याचं डिस्क्रिप्शन देतील. एक दोन मिनिटं मॅडमला जॉईन होईपर्यंत वाट पाहू आपण. सर मॅडम जॉईन झाले, त्यांना अनम्यूट करावं लागेल. नाही झालेलं. हा थँक्यू सर, मी जॉईन झाले, मला अनम्यूट केलं. हा ओके सर, आता पीपीटी तुम्ही दाखवता का? बरं मी तोंडी सांगू का आता, कारण लाईट तर गेली पूर्ण. हॅलो, पीपीटी शेअर करा मॅडम, म्हणजे मग. स्क्रीन शेअर इथून बघते मी होते का, एक मिनिट. हा मॅडम दिसते का आता? नाही दिसत आहे अजून मॅडम. नाही का? बरं तुमची लावा, माझी इथून ना नाही होणार ती, कारण मोबाईल मध्ये ती दिसणार नाही ना ती. तोंडी सांगू का? हॅलो दिसते ना अजून पीपीटी, दिसते ना तुमची प्रेझेंटेशन, दिसते ना सर बघताय. हा मित्रांना विचारते. हा हा एकच मिनिट मॅडम, मी प्रेझेंट करतोय, बघा तुम्हाला दिसते का स्क्रीन? अजून तर नाही. नाही नाही मला पण नाही दिसत. एक मिनिट एक मिनिट. हा दिसतीये का? बघा आता. नाही नेमकी ना वायफायची. हा आता. हा नाही. हा आता दिसते सर. ओके दिसते दिसते सर. दुसरा क्वेश्चन काढा, दिसते मला आता. प्रॅक्टिस क्वेश्चन दुसरा काढा. हॅलो एक मिनिट. हा मॅडम एक मिनिट. हो हो दुसरा दुसरी क्वेश्चन दुसरा काढा आता. हा बस का? हो दिसते आता मला दिसते, पण क्वेश्चन टू काढायचा आहे. तिथे काढली का तुम्ही स्क्रीन ती? हा काढली आहे. क्वेश्चन टू. हा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द वेब, दिसते ना आता सगळ्यांना, ऐकू येते ना? हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर स्क्रीन तुम्हाला दिसत आहे का? चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द वेब, योग्य पर्याय निवडून झालं तक्ता पूर्ण करायचं आहे आपल्याला. हा प्रश्न 2018 साली विचारलेला आहे, दिसतोय ना बरोबर? कुलट मॅडम मी जे वाक्य बोलते ते स्क्रीनशी संलग्न आहे ना मॅडम? मला तर स्क्रीन दिसे ना. नाही आवाज येतो, आवाज येतोय. हा बाकी स्क्रीन मला दिसते, पण मला फक्त पहिली स्लाईड दिसते. माझी स्लाईड सरकलेल्या मला नाही दिसल्या, पण माझ्या लॅपटॉप वरची ना ती मला, मी तिथे वाचून सांगते, पण इथे काहीच दिसत नाहीये. हा आता आली बरोबर आहे सर, आता दिसते. राईट राईट ओके ओके सर, येस हा बरोबर आहे. बघा आता तुमच्या समोर आहे ना दुसरा प्रश्न स्क्रीनवर आहे. हा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द वेब, योग्य पर्याय निवडून जाल तक्ता पूर्ण करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न 2018 साली विचारला गेला आपल्याला. तर यामध्ये काय बघा, अनिकेत ऑलवेज डॅश डॅश क्वेश्चन मार्क आहे तिथे, खाली स्टार्स, नंतर प्लॅनेट्स, मून आणि सन, आणि शेवटी काय विचारलं आहे ती वेब व्यवस्थित बघा. यस ही वॉन्ट्स टू बिकम अन ॲस्ट्रॉनॉमर. तर अनिकेत हा नेहमी काय करतो, ताऱ्यांचं निरीक्षण करतो. सो आपले आकाशगंगेचं निरीक्षण करतो, चंद्राचं निरीक्षण करतो, सूर्याचं निरीक्षण करतो. का? तर त्याला ॲस्ट्रॉनॉमर व्हायचं आहे. म्हणजे मग ह्या ठिकाणी कोणता टेन्स आला? तो ताऱ्यांचं निरीक्षण करतो, प्रेझेंट टेन्स. बरोबर. आता आपण पर्याय बघू, पर्याय मध्ये काय काय आहे. तर पहिला पर्याय आहे
गेजेस ऍट, दुसरा पर्याय आहे गेज ऍट, तिसरा पर्याय आहे गेज ऍट आणि चौथा पर्याय ओनली गेज. तर आपण आताच नियम पाहिले, तर ह्या ठिकाणी गेजेस ऍट च्याकडे टक लावून पाहणे ही प्रेझेंट आहे, बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स साठी मग इथे गेज ऍट आणि गेजेस यांच्यापैकी कोणता येणार, तर ह्या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, अनिकेत आहे, फर्स्ट पुरुषी एक वचनी सर्वनाम आहे, म्हणून आपल्याला गेजेस ऍट घ्यावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. आणि पर्याय क्रमांक दोन गेज ऍट येणार नाही, कारण का, तर अनिकेत हा सब्जेक्ट असल्यामुळे. जर त्या ठिकाणी आय हा सब्जेक्ट राहिला असता तर गेज ऍट आपण हा पर्याय निवडला असता. आणि तिसरा जो पर्याय आहे तो गेज ऍट हा पास्ट टेन्स आहे म्हणून तो येणार नाही. आणि गेज हे फक्त नुसतं रूट व्हर्ब आहे, तो पर्याय येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. म्हणून प्रश्न बघा, अनिकेत ऑलवेज गेजेस ऍट स्टार्स प्लॅनेट्स मून सन, यस ही वॉन्ट्स टू बिकम अन ॲस्ट्रॉनॉमर, यस. आपण आता पुढचा प्रश्न पाहू सर, नेक्स्ट. आता तुमच्या समोर तिसरा प्रश्न दिसत आहे बघा, आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यामधला काळ तुम्हाला ओळखायचा आहे. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह, एक पर्याय निवडायचा आहे. पुढील वाक्यातील काळ ओळखा, एक योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न 2019 ला आलेला आहे, 2019 साली विचारला गेलेला हा या टेन्स घटकावरचा हा प्रश्न आहे, खूप महत्वाचा आहे. तर त्यांनी काय सांगितलंय की खालील वाक्यामधला काळ ओळखायचा आहे. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला कोणता काळ ओळखायचा आहे, आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता वाक्य दिलेलं आहे बघा, द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच टू स्कूल, मी ज्या वेळेस शाळेत पोचलो त्यावेळेस शाळेची घंटा ही झालेली होती, म्हणजे क्रिया ही पूर्ण झालेली होती, बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, द बेल. ह्या ठिकाणी हॅड हे हा एक प्रत्यय वापरला, ऑलरेडी रंग, रंग हे कोणाचं काय आहे, वर्ब व्ही वन आहे, व्ही टू आहे का व्ही थ्री आहे, तर क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे, वेन आय रीच टू स्कूल. म्हणजे ह्या ठिकाणी हॅड आणि व्ही थ्री वापरलेलं आहे, म्हणजे हे कोणाचं सूत्र आहे, तर बघा प्रेझेंट परफेक्ट नाही, इथं हॅड वापरलंय इथे प्रेझेंट येणार नाही. फ्युचर परफेक्ट नाही, इथे विल किंवा शॅल हॅव बीन, शॅल किंवा विल पाहिजे होतं पण टेन वापरलं. सिंपल पास्ट टेन्स आहे का, इथं सिंपल पास्ट टेन्स नाही. आणि शेवटी पास्ट परफेक्ट, यस व्हेरी बरोबर. तर ह्या ठिकाणी हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कस काय, द बेल हॅड ऑलरेडी रंग, याच्यावरून आपल्याला कळतं हॅड आणि रंग म्हणजे पास्ट परफेक्टचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. म्हणून या अर्थाने हॅड आणि रंग, रिंगचा भूतकाळ रंग असा होतो. म्हणून पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. सर प्लीज नेक्स्ट स्लाइड. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा. आता पुढचा प्रश्न काय आहे, चूज वन अल्टरनेटिव्ह विच हॅज सिमिलर मिनिंग इन द सेंटेन्स गिव्हन, दिलेल्या वाक्याशी समानार्थी असलेला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि हा प्रश्न देखील 2019 साली टेन्स या घटकावर विचारला गेलेला आहे. तर आपल्याला ह्या पर्यायांमधून ह्या वाक्यामधला समानार्थी शब्द शोधायचा आहे, तो पण टेन्सच्या रूपामध्ये. बघा आता प्रश्न काय आहे बघा, द प्राईम मिनिस्टर इज गोइंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक, है की नाही. तर पंतप्रधान जे आहे ते ऑस्ट्रेलियाला पुढच्या आठवड्यामध्ये भेट देणार आहेत. म्हणजेच काय, इज गोइंग टू, जाणार आहेत, म्हणजे गेलेले नाही, गेले नाहीत, गेले होते पण नाही, जाणार आहे. मग कोणता टेन्स आला, सिंपल फ्युचर, बरोबर आहे. बघा आता द प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. आता हा टेन्स कोणता आहे, ह्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स आहे. द प्राईम मिनिस्टर हा सब्जेक्ट आहे, विल हे विल फॉर्म वापरला आहे आणि व्हिजिट हा व्ही वन आहे, ऑस्ट्रेलिया हे ऑब्जेक्ट, ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक हे ऑब्जेक्ट आहे. दुसरं वाक्य बघा, दुसरा पर्याय, द प्राईम मिनिस्टर कुड व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक,
हा पर्याय येणार नाही. द प्राईम मिनिस्टर मस्ट विजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. आणि चौथा पर्याय, द प्राईम मिनिस्टर मे विजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. तर ह्या ठिकाणी कुड, मस्ट, मे ही ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणून ही ह्या ठिकाणी कोणताच आपल्याला टेन्स दर्शवत नाही. प्रॉपर आपल्याला कोणता टेन्स की याच्याशी समानार्थी शब्द आपल्याला दर्शवायचा आहे. कुड हा पास्ट टेन्स दर्शवतो, मस्ट हे ऑब्लिगेशन आहे, कंपल्सरी आहे ते दर्शवतो, मे हे कदाचित परमिशन घेण्यासाठी वापरला जाणारा, हे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. म्हणून ह्या ठिकाणी इज गोइंग टू, गोइंग टू ला समानार्थी शब्द हा विल आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. म्हणून ह्या ठिकाणी द प्राईम मिनिस्टर इज गोइंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक याचं उत्तर येतं, द प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. म्हणजे पंतप्रधान हे ऑस्ट्रेलियाला पुढच्या आठवड्यामध्ये भेट देणार आहेत या अर्थाने. सर प्लीज नेक्स्ट स्लाइड. आता आपण पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी पाहणार आहोत. हा बघा, आता फाइंड आउट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह टेन्स फॉर द अंडरलाईन वर्ड्स. आता बघा, अधोरेखित शब्दांचा योग्य काळ निवडा. आता हा प्रश्न पण 2020 साली विचारला गेलेला आहे टेन्स या घटकावर, म्हणून हा घटक अतिशय महत्वाचा आहे. हा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या बघा. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर ज्या आता मी हे डार्क केलेलं आहे, ज्या शब्दांखाली अंडरलाईन आहे येलो कलरचा दिसत आहे, तर त्याचा तुम्हाला योग्य काळ ओळखायचा आहे. वाक्य बघा, वेन अ फार्मर वॉज रिटर्निंग होम फ्रॉम द मार्केट डार्क क्लाउड्स गॅदर्ड इन द स्काय. ज्या वेळेस शेतकरी हा मार्केट मधून काय तो घरी येत होता, त्यावेळेस आकाशामध्ये ढगांनी खूप गर्दी केलेली होती. बरोबर आहे? म्हणजे हा आपल्याला ढगांनी गर्दी केली होती, पास्ट टेन्स दर्शवतो. आणि तो मार्केट मधून घरी जात होता, म्हणजे मार्केट परत येत होता, है की नाही? म्हणजे त्याची क्रिया ही पास्ट टेन्स मध्ये अपूर्ण होती, पूर्ण नाहीये. म्हणजे आपल्याला कोणता टेन्स घ्यायचा आहे, चालू घ्यायचा आहे, पण तो पास्ट घ्यायचा आहे. बरोबर आहे? मग त्यासाठी कोणता आहे बघा, पर्याय चार दिलेले आहेत. सिंपल पास्ट टेन्स, साधा हा भूतकाळ येतो, इथे साधा भूतकाळ येत नाही, इथे आपल्याला कंटिन्युअस घ्यावा लागणार आहे. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स हा बरोबर आहे. तिसरा बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, हा प्रेझेंट कंटिन्युअस नाहीये. जर ह्या ठिकाणी वॉचच्या ऐवजी जर इज राहिला असता, तर आपल्याला हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स घ्यावा लागला असता. आणि चौथा दिलेला आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये फ्युचरचा उल्लेख नाही आहे, विल किंवा शाल या ठिकाणी वापरलेली नाहीत, म्हणून आपण फ्युचर तो घेऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे. काय? पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? वेन अ फार्मर, अ फार्मर हा सब्जेक्ट, वॉज हे टू बीचं रूप, रिटर्न हे व्हर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, होम फ्रॉम द मार्केट, बाकीचे एटसेट्रा वर्ड्स आहेत. म्हणून ह्या ठिकाणी हा कोणता टेन्स आहे, तर हा चालू भूतकाळ आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे त्याचं, सॉरी, चालू भूतकाळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे. म्हणून कोणता येणार? पास्ट कंटिन्युअस टेन्स. यस, व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूयात. सर प्लीज नेक्स्ट स्लाइड. आता तुमच्या समोर बघा, कंप्लीट द सेंटेन्स युझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. हा प्रश्न सुद्धा 2021 साली विचारला गेलेला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे टेन्स या घटकावर. बघा प्रश्न काय आहे. द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश डॅश राऊंड द सन. आता ह्या ठिकाणी अर्थ आणि राऊंड याच्यामध्ये आपल्याला गॅप दिलेला आहे. थोडी टाइप मिस्टिंग ह्या ठिकाणी दिसत आहे. बघा, द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश डॅश राऊंड द सन. शिक्षक म्हणतात की ही पृथ्वी सूर्याभोवती काय करते, फिरते. बरोबर आहे? मग आता आपल्याला कोणता टेन्स घ्यावा लागणार आहे? प्रेझेंट टेन्स. बरोबर. मग आता ह्या ठिकाणी दिलेला आहे ऑप्शन पर्याय एक, गो. गो हे
मुख्य क्रियापद आहे. दुसरा आहे हॅड गॉन, हे पास्ट परफेक्टचं सूत्र आहे, हॅड गॉन, हॅड प्लस व्ही थ्री. तिसरा आहे गोज, पास्ट प्रेझेंट टेन्स, आणि विल गो, फ्युचर टेन्स. मग आता आपल्याला काय करायचं आहे, द अर्थ, द अर्थ काय येणार, हा सब्जेक्ट फर्स्ट पुरुषी एकवचनी आहे म्हणून काय येणार, तर क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. म्हणून ह्या ठिकाणी गोज हे ऑप्शन येणार, म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून वाक्य कसं आहे, द टीचर सेड दॅट द अर्थ गोज राऊंड अ सन, या अर्थाने. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा आता पुढचा बघा प्रश्न. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग सिंपल पास्ट टेन्स. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. साधा भूतकाळ वापरून पुढील वाक्य पूर्ण करा आणि त्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. हा प्रश्न 2021 साली विचारला गेला आहे. कधी? 2021 साली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हे प्रश्न तुम्हाला रिपीट देखील विचारले जाऊ शकतात. बघा प्रश्न काय आहे. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल कॉल अनुनुष्का, अनुनुष्का डॅश डॅश विथ हर पॅरेंट्स. आता अँड बेबी ब्रदर. आता आपल्याला हे वाक्य काय करायचं आहे, तर आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, पण तो सिंपल पास्ट टेन्सने. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी क्रियापदाचं कोणतं रूप घ्यायचं की जे सिंपल पास्ट टेन्स दर्शवतं. तर ह्या ठिकाणी पर्याय आहेत बघा. पर्याय नंबर एक लिव, हे व्हर्ब बेस व्हर्ब आहे. दुसरा पर्याय आहे लिव, हा व्ही टू आहे, म्हणजे हा हे भूतकाळी रूप आहे, लिवचं भूतकाळी रूप. आणि तिसरा पर्याय आहे विल लिव, हे भविष्यकालीन रूप आहे. आणि लिव्ज हे वर्तमानकाळ, याला यस प्रत्यय लावलेला आहे क्रियापदाला, म्हणजे हा वर्तमानकाळी आहे. मग आता आपल्याला पास्ट टेन्स घ्यायचा आहे. मग यातला पर्याय कोणता आहे, पर्याय नंबर एक आहे का दोन आहे का तीन आहे का चार आहे, तर बरोबर पर्याय क्रमांक दोन लिव, लिवचा भूतका लिव, त्याला इडी आपण लिव नाही म्हणत, लिव ट याचा उच्चार करायचा लिव. म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे. म्हणून बघा काय रिकामी जागा येईल, वाक्य कसं पूर्ण करणार बघा. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल कॉल अनुनुष्का, अनुनुष्का लिव विथ हर पॅरेंट्स अँड बेबी ब्रदर, या अर्थाने. आलं लक्षामध्ये. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. सर नेक्स्ट बघा. आता पुढचा प्रश्न सोपा आहे, तुम्ही मला सांगायचं आहे. बघा आता आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता खालील वाक्याचा आपल्याला काय करायचं आहे, टेन्स ओळखा. पुढील वाक्याचा योग्य काळ ओळखा. हे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे बघा. ही हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी सिन्स 2001. आता याच्यामध्ये कोणता टेन्स वापरलेला आहे. पर्याय क्रमांक एक आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तिसरा पर्याय आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि चौथा पर्याय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आता मला तुमच्यापैकी कोणी सांगेल का, एक दोन जण अनम्यूट आहे, तर याच्यामध्ये कोणता टेन्स वापरलेला आहे. बघा ही हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन प्लस वर्क प्लस आय एन जी. आता हे कोणत्या टेन्स सूत्र आहे ते सांगा बरं. कोण सांगत आहे, कोणी अनम्यूट? यस मॅम. हा यस, सांग बेटा कोणता आहे. मॅम हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं सूत्र आहे, म्हणून त्याचा आन्सर ऑप्शन नंबर थ्री प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येईल. यस व्हेरी गुड बेटा, बरोबर आहे. कारण हे उदाहरण कशाचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कारण ह्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्टचा हॅज वापरलेला आहे आणि बीन प्लस वर प्लस आय एन जी हे कंटिन्युअस सूत्र वापरलेलं आहे. म्हणून हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. व्हेरी गुड देवकर, छान. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. सर पुढचा प्रश्न बघा. हा बघा आता पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा व्हॉट इज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑर्डर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.
म्हणजे अपूर्ण वर्तमान काळी वाक्याच्या रचनेचा क्रम कसा असतो. आता अपूर्ण म्हणजेच काय, तर कधी कधी बघा आपल्याला फसव पण विचारतात, अपूर्ण म्हणजेच कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे तुम्हाला चालू किंवा अपूर्ण असं पण विचारलं जाऊ शकतं. म्हणून मी मुद्दामून हा शब्द वापरला, अपूर्ण. अपूर्ण म्हणजेच काय, कंटिन्युअस. मग तुम्हाला आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा क्रम काय असतो म्हणजे त्याचं सूत्र काय आहे हे सांगायचंय. आपण सुरुवातीलाच पाहिलं, पहिला पर्याय आहे बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. बेस वर्ब म्हणजे काय, व्ही वन. या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप किंवा क्रियापदाचं पहिलं रूप. दुसरा पर्याय आहे सब्जेक्ट प्लस वॉज व्हेअर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. तिसरा पर्याय आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. आणि चौथा पर्याय आहे सब्जेक्ट प्लस हॅज हॅव बीन प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र इथं कोणतं आहे कोण सांगेल? सर एक दोन मुलांना अनम्यूट केलं तरी चालेल, कारण त्यांना उत्तर दिली तर मला पण कळणार की त्यांना समजलं असं आहे की नाही. हा यस, कोणी पण एक जण सांगा. मॅम मी सांगू? हो सांग बाळा. मॅम त्याच आन्सर ऑप्शन नंबर वन येईल, सब्जेक्ट प्लस एम इज एम किंवा इज किंवा आर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस सूत्रच काय आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. आपण इथं बेस वर्बच्या ऐवजी व्ही वन सुद्धा वापरू शकतो. आणि पास्ट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस सूत्र काय आहे, वॉज व्हेअर. खालचं बघा, सब्जेक्ट प्लस वॉज व्हेअर प्लस बेस वर्ब प्लस आय एन जी. हे कोणाचं सूत्र आहे, पास्ट कंटिन्युअस. म्हणून पर्याय नंबर एक हे बरोबर आहे. छान, व्हेरी गुड, तुझ्यासाठी क्लॅप. छान, म्हणजे पर्याय क्रमांक एक काय आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बेस वर्ब किंवा व्ही वन प्लस आय एन जी. म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे. कोणाचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे त्याचं सूत्र आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. सर नेक्स्ट प्लीज. हा आता बघा, तुमच्या समोर प्रश्न आहे, चूज द टू करेक्ट सेंटेन्सेस. दोन योग्य वाक्य निवडा. आपल्याला दोन आता पर्याय निवडायचे आहेत. बरं का, आठवीच्या विद्यार्थ्यांनो तुम्हाला परीक्षेला काही प्रश्नांसाठी दोन पर्याय निवडायला लावतात, तर तुम्ही ते दोन पर्याय निवडणं खूप गरजेचं आहे. हा आता मी दोन हे चारही ऑप्शन वापरते, तर त्यातले दोन चुकीचे आहेत आणि दोन बरोबर आहेत, ते पण टेन्स नुसार आहेत. बरं का, पहिलं वाक्य बघा, I lost my precious ring yesterday. दुसरं वाक्य, I have lost my precious ring yesterday. तिसरं वाक्य आहे, I lose my precious ring yesterday. आणि चौथं आहे, I am lost my precious ring yesterday. आता याच्यामधले दोन वाक्य चुकीचे आहेत आणि दोन वाक्य बरोबर आहेत. मग आता कोणते दोन वाक्य बरोबर आहेत कोण सांगतं? सांगा बर. सांगा दोन वाक्य. बरं ठीक आहे, पहिलं वाक्य बघा, आय लॉस्ट माय प्रेशियस रिंग येस्टरडे. आता आय हा सब्जेक्ट आहे, लॉस्ट हे काय आहे, क्रियापदाचं व्ही टू आहे, म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे. बरोबर आहे. आणि माय प्रेशियस रिंग येस्टरडे हे काय आहे, ऑब्जेक्ट किंवा एटसेट्रा आहेत. ऍडव्हर्बियल म्हणजे इतर त्याला पूरक वाक्य जोडलेलं आहे. मग आपल्याला सूत्र काय काय पाहिजे आहे याच्यामध्ये, की हे सूत्र बरोबर आहे का, सूत्रानुसार हे वाक्य बरोबर आहे का. बरोबर आहे, म्हणजे हा सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हा पास्ट टेन्स मध्ये बसतो. बरोबर आहे, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स हे वाक्य आहे. म्हणजे एक पर्याय आपण शोधला. आता दुसरा पर्याय मध्ये बघू, आय हॅव लॉस्ट माय प्रेशियस रिंग यस्टरडे. आता ह्या ठिकाणी बघा, हे सूत्र कशाचं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. कशाचं सूत्र आहे, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं सूत्र आहे. हे बरोबर आहे. तिसरं वाक्य बघू, आय लूज माय प्रेशियस रिंग येस्टरडे.
हे कशाचं आहे, हे वाक्य बरोबर आहे का? नाही. आय लूज हे येत नाही, कारण लूज हा हे जे आहे हे ह्या ठिकाणी बसत नाही. आय लूज माय प्रेसियस रिंग यस्टरडे, हे चुकलं आहे. आणि चौथा आय एम लॉस्ट माय प्रेशियस रिंग यस्टरडे. आता टू बी चं रूप आहे आणि हे काय आहे, लॉस्ट व्ही थ्री आहे किंवा व्ही टू पण आहे, बरोबर आहे. लॉस्ट 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 होणारच नाही म्हणजे आय एम. मग ह्या ठिकाणी काय पाहिजे होतं, याचं व्ही प्लस आय एन जी पाहिजे होतं पण ते नाहीये. म्हणजे ह्या ठिकाणी आय लूज माय प्रेशियस रिंग यस्टरडे हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकलं आहे आणि हा याच्यामध्ये कोणताच टेन्स नाहीये. आणि चौथं आय एम लॉस्ट माय प्रेशियस रिंग यस्टरडे, आय एम लुझिंग पाहिजे होतं, मग आहे की नाही आय एन जी पाहिजे होतं त्याला काहीतरी, म्हणजे हे वाक्य चुकलंय. म्हणून पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहेत, कारण हे दोन्ही टेन्स या ठिकाणी परफेक्ट बसतात, याच्यामध्ये कोणताच टेन्स बसत नाही. म्हणून आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत सर. नेक्स्ट, हा आता ह्या ठिकाणी बघा, कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन युझिंग द सिम्पल पास्ट टेन्स. हा आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सिम्पल पास्ट टेन्स तुम्हाला ह्या ठिकाणी वापरायचं आहे. इथं साधा वर्तमान काळ लिहिलं गेलं आहे, हे चुकलंय बरं का इथे. तिथं काय पाहिजे होतं, साधा पास्ट टेन्स, म्हणजे आपल्याला साधा भूतकाळ ओळखायचा आहे. मग आता काय करायचं बघा, मॅनेजर व्हेअर व्हेअर यू एस्टरडे, मॅनेजरने विचारलं की तू परवा कुठे होतास, पिओन, पिओनने उत्तर दिलं आय डॅश डॅश इन अहमदनगर, म्हणजे परवा मी अहमदनगर मध्ये होतो. मला सिम्पल पास्ट टेन्स ओळखायचा इथे, बरोबर आहे. मग मी कसं ओळखणार सिम्पल पास्ट टेन्स, कोण सांगतं याचं सूत्र. मग आता ह्या ठिकाणी पर्याय बघा, पहिला पर्याय काय आहे, एम, टू बी चं रूप एम दिलेलं आहे, दुसरं हॅड दिलेलं आहे, तिसरं वॉज आहे आणि चौथा पर्याय वेअर आहे. आता आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स पाहिजे आहे. मग सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आपण इररेग्युलर व्हर्ब देखील वापरू शकतो. मग आता इररेग्युलर व्हर्ब यातलं कोणतं आहे, तर ही सगळी इररेग्युलर व्हर्ब्स आहेत, बरोबर आहे. पण आपल्याला आता पास्ट टेन्सचं इररेग्युलर व्हर्ब वापरायचं आहे. मग पहिलं एम हे वर्तमान काळी आहे आणि दुसरा पर्याय जो आहे हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत, ही त्याच्यामध्ये मोडत नाहीत. तिसरं वॉज हा भूतकाळी आहे पण हा हे व्हर्ब आहे इररेग्युलर व्हर्ब. आणि चौथं व्हेअर, मग याच्यामध्ये परफेक्ट बसणारा कोणता आहे, वॉज, म्हणजेच काय येईल बघा. मग पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे. कसं बघा, मॅनेजर सेड व्हेअर व्हेअर यू यस्टरडे, परवा तू कोठे होतास, प्यून सेड आय वॉज इन अहमदनगर, म्हणजे मी अहमदनगर मध्ये होतो, पास्ट टेन्स या अर्थाने हे वाक्य वापरले. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल असं मी समजते. जर तुम्हाला काही अडचण आली ह्या टॉपिक बाबत तर आपल्या अहमदनगर झेडपी ब्लॉगवर हा टॉपिक आणि सर्वच टॉपिक अपलोड केलेले आहेत वेबसाईटवर. तर तुम्ही त्या वेबसाईटवर जा, व्हिजिट करा आणि त्यातून हवा तो टॉपिक हव्या त्या वेळेस ओपन करा आणि त्याचा अभ्यास करा. आणि जर काही अडचण आली तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारू शकतात. आणि आजच्या सादरीकरणामध्ये थोडंसं डिजिटल किंवा ऑनलाईन काही ज्या काही अडचणी आल्या आणि मला एक दोनदा लेफ्ट व्हावं लागलं त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते, कारण तुम्हाला तुमचा वेळ थोडा वाया गेला आणि माझ्या शिकवण्यामध्ये थोडा खंड पडला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागते. कारण हा एक टेक्निकल इश्यू ह्या ठिकाणी मला आला होता, लाईट गेली त्याच्यामुळे वायफाय बंद झालं. मग मी मोबाईलवरून जॉईन झालं, तरी पण आदरणीय पवार सर आणि भापकर सरांनी मला खूप सहकार्य केलं, तसे सन्माननीय कुलट मॅडम यांनी देखील मला खूप मदत केली. त्यांचं सहकार्य नेहमीच असतं आणि त्यांनी हे सर्व आजचं सेशन त्यांच्याच मार्फत व्यवस्थित झालं, त्यांच्या मदतीने मी आज पूर्ण करू शकले, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि सर्वांनी माझं म्हणणं